नमस्कार मैत्रिणींनो, शुधा रेसिपीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्याला काहीतरी चटपटीत चाट बनवायचं मन झाले आहे, त्यामुळे पाणीपुरी मसाला बनवण्याचे मी दाखवणार आहे. पाणीपुरी मसाला पावडर घरी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मी हे काही साहित्य घेतले आहेत. तर ही पुदिना पावडर आहे. पुदिना 2 दिवस घरात फॅनच्या हवेखालीच वाळवून घेतली, त्याची पाणी फक्त पाणी पाणी घ्यायची, 2 दिवस वाळवायची त्याला आणि त्याची अशी पावडर करून घ्यायची. तर तीही ह्या चमच्याने मी आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्याने मी हे सगळं साहित्य मोजले आहे. तर 3 मोठे चमचे पुदिनाची पावडर, 3 मोठे चमचे धना पावडर, 3 मोठे चमचे जिरा पावडर, 1 मोठा चमचा आमचूर पावडर, 2 मोठे चमचे काळं मीठ, 1 मोठा चमचा साधं मीठ, 1/2 टीस्पून ह्याच चमच्याने 1/2 चमचा सायट्रिक ॲसिड, ह्याच चमच्याने 1/2 चमचा काळी मिरी पावडर, 1/2 चमचा सुंठ पावडर, असं हे एवढं जिन्नस आपण घेतलं आहे. तर आता हे सगळं साहित्य आपण आपल्या मिक्सीच्या भांड्यामध्ये एकत्र करून घेऊन आणि छान बारीक पावडर करून घ्यायची त्याची. तर मैत्रिणींनो, आपण जे जिन्नस घेतले होते सगळे ते आता मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली आहे. ही पावडर 3 ते 4 महिने आरामात टिकते. जेव्हा आपल्याला पाणीपुरीचं पाणी बनवायचं असेल तेव्हा अंदाजाने 1 ते 2 चमचे तुमचं खाणारे मेंबर किती त्यानुसार पाणी तयार करा आणि याचं हा मसाला टाकून पाणी बनवा, छान घरीच पुऱ्या बनवा आणि एन्जॉय करा. हे बघा, खूप टेस्टी बनलेली आहे ही पावडर. सगळे आपले घरगुती साहित्यातच आहे. तर अशा पद्धतीने हा पाणीपुरी मसाला पावडर घरी बनवा आणि बनवल्यानंतर मात्र ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा, जी 3 ते 4 महिने सहज टिकेल. तर मग कशी वाटली आजची मसाला पावडर तुम्हाला, तुम्हीही बनवून बघा आणि कमेंट्सद्वारे कळवा. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.